नमस्कार, मी तन्मय केतकर, क कायद्याचा या चॅनलवरील पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे. या व्हिडिओत आपण ग्रामीण भागात काही विशिष्ट बाबतीत काही जागांना किंवा काही जागांच्या बिनशेती वापरांना बिनशेती परवानगी आणि बिनशेती आकारणी ह्यापासून सूट आहे का ह्याविषयी थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती घेऊया. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता हा महाराष्ट्रातील एकंदर जमिनी आणि त्या जमिनींचा वापर या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे. याच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमधील तरतुदीनुसार कोणत्याही जमिनीचा जर अकृषिक किंवा बिनशेती वापर करायचा असेल तर त्याच्याकरता सक्षम अधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेले अधिकारी यांच्याकडनं तशी बिनशेती परवानगी घेणं हे आवश्यक असतं. आणि जेव्हा कोणत्याही जमिनीकरता एखादी बिनशेती परवानगी दिली जाते तेव्हा त्या जमिनीवर बिनशेती आकारणी देखील करण्यात येते आणि आपल्याला अकृषिक करसुद्धा भरायला लागतो. मात्र ह्याला काही अपवाद आहेत, विशेषतः ग्रामीण भागामध्ये. आता ग्रामीण भागामध्ये बरेचदा ज्या स्वतःच्या मालकीच्या जमिनी असतात किंवा शेतजमिनी असतात किंवा शेतजमिनीतला काही थोडासा भाग असतो त्यावर स्वतःच्या राहण्याकरता लोक आपापली घरं बांधतात आणि आपल्याच मालकीच्या शेतजमिनीवर आपल्याला राहण्याकरता घर बांधायचं असेल तर त्याकरता बिनशेती परवानगी आणि बिनशेती आकारणी याच्यापासून सूट मिळावी अशी बहुसंख्य लोकांची मागणी होती. ह्या मागणीची दखल घेऊन 2007 साली ह्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. आता ह्या दुरुस्तीनुसार कोणताही असा विभाग की जो ग्रामीण विभाग आहे किंवा नगरेतर विभाग आहे, नगरेतर म्हणजे काय तर महापालिका, नगरपालिका किंवा नगर परिषदा यांच्या क्षेत्राबाहेरचा, म्हणजे असा एखादा विभाग जो ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सीमेबाहेर आहे किंवा त्यांच्या क्षेत्राबाहेर आहे, अशा कोणत्याही क्षेत्रामधल्या कोणत्याही व्यक्तीला जर आपल्या शेतजमिनीचा वापर खऱ्या खुऱ्या म्हणजे प्रामाणिकपणे निवासी वापरासाठी बांधकाम करून करायचं असेल तर त्याच्याकरता अकृषिक परवानगी आणि अकृषिक आकारणी आता गरजेची राहिलेली नाही. म्हणजे काय, जर एखाद्या व्यक्तीला ग्रामीण भागातील आपल्या शेतजमिनीचा घर बांधून राहण्याकरता जर वापर करायचा असेल आणि तो खराखुरा आणि प्रामाणिक जर निवासी वापर होणार असेल तर अशा खऱ्याखुऱ्या आणि प्रामाणिक निवासी वापराकरता त्या जमिनीकरता कोणतीही बिनशेती परवानगी किंवा बिनशेती आकारणी करण्याची आवश्यकता उरणार नाही. या कायद्यातील बदलाच्या अनुषंगाने मे 2007 मध्ये महाराष्ट्राच्या महसूल आणि वन विभागाने एक स्वतंत्र शासन निर्णय सुद्धा निर्गमित केलेला आहे, ज्यामध्ये 2007 साली झालेल्या कायद्यातील दुरुस्तीनुसार नगरेतर ग्रामीण भागांमध्ये खऱ्याखुऱ्या निवासी वापराकरता जर बिनशेती वापर करायचा असेल तर अशा वापराकरता बिनशेती परवानगी आणि बिनशेती आकारणी गरजेची असणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे. आता हे झालं निवासी वापराबद्दलचं. पण ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी घरामध्येच छोटे छोटे गृह उद्योग चालवले जातात, म्हणजे कोणाचं छोटं दुकान असतं, कोणाचं छोटीशी गिरणी असते, कांडप असतं किंवा इतर छोटा मोठा व्यवसाय घरातूनच किंवा घरातल्या जागेतूनच केला जातो. आता कायदेशीर दृष्टीने जर बघायचं झालं तर एखाद्या जागेचा व्यावसायिक वापर करायचा असेल तर आधी त्याला बिनशेती आणि मग व्यावसायिक बिनशेती परवानगी घेणं हे आवश्यक आहे. मात्र ग्रामीण भागातील बहुसंख्य लोक आपापल्या घरातून जो व्यवसाय करतात त्याकरता त्यांना बिनशेती परवानगी आणि बिनशेती आकारणी यापासून सूट मिळण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. साहजिकच त्या मागणीची दखल घेऊन 2012 साली
त्या महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आला आणि 2007 सुधारणेनुसार ज्याप्रमाणे खऱ्याखुऱ्या आणि प्रामाणिक निवासी वापराला बिनशेती परवानगी आणि बिनशेती आकारणी ह्यापासून सूट देण्यात आली, त्याचप्रमाणे जर असा ग्रामीण भागातील घराचा किंवा घराच्या थोड्या क्षेत्राचा वाणिज्य म्हणजे व्यवसायाकरता जर वापर होत असेल तर अशा वापराला सुद्धा बिनशेती परवानगी आणि बिनशेती आकारणी या दोन्हीपासून सूट देण्यात आलेली आहे। मात्र ह्यामध्ये थोडी त्यांनी अट घातलेली आहे। म्हणजे निवासी वापरातला जर आपण कायदा वाचला तर त्याच्यात घराच्या क्षेत्रफळाची कोणतीही अट घालण्यात आलेली नाही। मात्र जेव्हा आपण वाणिज्यिक वापर आणि त्यासंदर्भात कायद्यात झालेली सुधारणा हे जेव्हा बघतो तेव्हा त्या सुधारणेनुसार वाणिज्यिक वापराच्या क्षेत्रफळावर निर्बंध आणण्यात आलेले आहेत। त्यानुसार केवळ 40 चौरस मीटर किंवा 430 चौरस फूट एवढ्याच जागेच्या वाणिज्यिक वापर जर असेल तर आपल्याला त्या बिनशेती परवानगी आणि बिनशेती आकारणी ह्याच्यापासून सूट मिळू शकेल। मात्र जर आपला वाणिज्यिक वापर आणि त्याचं क्षेत्रफळ हे 40 चौरस मीटर किंवा 430 फूट याच्यापेक्षा जर मोठ्या आकाराचा असेल तर मात्र आपल्याला ह्या कायद्याचा फायदा मिळणार नाही आणि साहजिकच आपल्याला त्याकरता बिनशेती परवानगी आणि बिनशेती आकारणी हे दोन्ही करून घ्यायला लागेल, आपल्याला त्याच्यापासून सूट मिळणार नाही। थोडक्यात काय, तर ग्रामीण भागामध्ये आपल्या शेतजमिनीवर घर बांधण्याकरता किंवा ग्रामीण भागामध्ये आपल्या घरातच 40 चौरस मीटर किंवा 430 चौरस फूट एवढ्या क्षेत्रफळामध्ये वाणिज्य किंवा व्यापारविषयक वापर करण्याकरता बिनशेती परवानगी किंवा बिनशेती आकारणी याची आता गरज राहिलेली नाही। आपल्यापैकी जे लोक ग्रामीण भागात आहेत आणि ज्यांना आपल्याच जमिनीवर त्याचा खराखुरा निवासी वापर करण्याकरता घर बांधायचं आहे किंवा आपल्या असलेल्या घराचा छोटासा भाग व्यावसायिक किंवा वाणिज्यिक वापराकरता वापरायचा आहे, त्यांच्याकरता ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। आपल्याला जर असा वापर करायचा असेल तर आपल्याला आता कोणतीही बिनशेती परवानगी किंवा बिनशेती आकारणी करण्याची अजिबात गरज नाही। त्या दृष्टीने जर आपली कोणी फसवणूक करायचा प्रयत्न करत असेल तर आपण कृपया सावध व्हा, कारण खऱ्याखुऱ्या निवासी वापराकरता आणि 40 चौरस मीटरपर्यंत व्यावसायिक वापराकरता ग्रामीण भागामध्ये बिनशेती परवानगी आणि बिनशेती आकारणी या दोन्हीपासून 2007 आणि 2012 साली कायद्यात झालेल्या दुरुस्तीनुसार सूट देण्यात आलेली आहे। आज आपण ग्रामीण भागात बिनशेतीपासून सूट आहे का, असल्यास ती कशा करता आहे आणि त्यासंदर्भात कायदेशीर तरतुदी काय आहेत याची थोडक्यात माहिती घेतली। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि जर आपले काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते आपल्या कमेंट्समध्ये अवश्य विचारा। धन्यवाद।